गुड आफ्टरनून मुलांनो, आज आपण ट हे अक्षर शिकणार आहे। तर बघा हे काय आहे, टरबूज। हे काय आहे, ट। तर हे जे अक्षर आहे या अक्षराला काय म्हणायचं आहे, ट। तर आपण ट कसं काढायचं हे शिकणार आहे। बघा, एक उभी रेष घ्या, छोटी एक उभी रेष। या छोट्या उभ्या रेषेला खाली एक अर्धा गोल काढायचा आहे। काढा एक छोटी उभी रेष, एक अर्धा गोल, एक छोटी रेष, एक अर्धा गोल, आणि त्याच्या डोक्यावरती एक आडवी रेष। हा तयार झाला आपला ट। बघा, मी वहीत पण काढून दाखवते तुम्हाला। एक छोटी उभी रेष आणि एक अर्धा गोल ट, एक छोटी रेष, एक अर्धा गोल ट। ट टरबूज, ट टोमॅटो, ट टोपी। काय रे अजून टचे शब्द, बघा कोणते आठवतात तुम्हाला। ट टपाल, ट टोपली। अशा प्रकारे तुम्हाला ट हे अक्षर पान भरून काढायचंय, कळालं। बघा आपल्या पुस्तकामध्ये पण पूर्ण करा। ट ट ट टरबूज, ट टोमॅटो, ट टोपी, असे वेगवेगळे टच्या अक्षर सांगायचं आणि ट लिहून घ्यायचंय। पुस्तकातील पण ट पूर्ण करा। आता खाली बघा, आपल्याला तर माहितीये खाली काय करायचं असतं। ते जिथं ट दिसतंय ते अक्षर गिरवायचं आणि त्याच्या खाली रेष मारायची। बघा आता इथं कुठं आहे का, हे आहे का ट, नाही हे आहे। बघा गिरवा त्याला आणि एक खाली रेष मारा ट। इथे बघा कुठे, हा इथं आहे ट, खाली रेष मारा। इथं पण दिसतंय ट। पुढे कुठे कुठे तुम्हाला ट दिसतंय तिथं तो अक्षर गिरवायचा आहे आणि त्याच्यावरती रेष मारायची आहे। ठीक आहे, चला आपण पुढचं पण अक्षर घेऊया। ठ, बघा हे काय याच्यामध्ये, हे काय आहे, ठोकळा आहे लाकडाचा, बरोबर आहे की नाही। हा काय आहे, लाकडाचा ठोकळा। आणि हे काय रे, ठस्सा। ते काय आहे, ठस्सा म्हणजे काय, हे जो दिसते ना असं त्याच्यावरती असं ठस्सा मारला की ते फुल त्या याच्यावरती उमटत, त्याला म्हणून काय म्हणायचं, ठस्सा। मग बघा आता ठोकळाचं पहिलं अक्षर काय आलं, ठ। ठस्साचं पहिलं अक्षर काय आलं, ठ। तर या अक्षराला काय म्हणायचंय मग, ठ। तर चला आपण ठ पण काढायला शिकूया। ठ सोप आहे, आता आपण ट काढलं की नाही, एक उभी रेष आणि एक अर्धा गोल आता काढला होता की नाही। पण आता काय काढायचं ठ ला, बघा एक उभी रेष आणि एक पूर्ण गोल काढायचा आहे। एक उभी रेष आणि एक पूर्ण गोल, काय तयार झाला आपला ठ, ठ ठसा। गिरवा पुस्तकात, एक उभी रेष, एक पूर्ण गोल, ठ ठ ठ ठसा, ठ ठ ठोकळा, ठ ठ ठोकळा, असं म्हणत म्हणत हे ठ अक्षर गिरवायचंय, कळालं। गिरवाय पूर्ण करा पुस्तकातलं। ठ ठ ठसा, ठ ठ ठोकळा। अजून बघा कोणते अक्षर आठवतात तुम्हाला ठ वर्ण। आणि खाली काय करायचं असतं ते तर तुम्हाला माहित झालं। आता काय करायचं रे खाली, जे हे अक्षर कोणतं आहे ठ, जिथं ठ दिसतो तिथं काय करायचंय, ते गिरवायचं आहे आणि त्याच्या खाली रेष मारायचे। घ्या मारून मग मा। ठीक आहे, कळालं। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला वहीमध्ये एक पान भरून ट आणि एक पान भरून ठ लिहायचंय। ओके, चला मग करा तुमचा अभ्यास पूर्ण। बाय बाय।